नमस्कार. गर्भसंस्कार याची गरज काय आहे, म्हणजेच गर्भसंस्कार याची आवश्यकता काय आणि याची उपयोगिता काय. बऱ्याच वेळेला अनेकविध पद्धतीने गर्भसंस्कार हा शब्द आपल्या कानावरती पडत असतो. मग आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो, गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय. नमस्कार, याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गर्भसंस्कार आवश्यकता आणि उपयोगिता या संदर्भाबद्दल. मी डॉक्टर गौरी मंदार बोरकर, आज आपण गर्भसंस्कार या विषयाबद्दल बोलणार आहोत. गर्भसंस्कार म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला अभिमन्यू, त्याच्यानंतर ते युद्ध आणि त्याचे दाखले दिले जातात. मग गर्भसंस्कारामध्ये एवढा फरक नक्कीच होतो का? गर्भामध्ये असताना गर्भ शिकत असतो का? तर हो, नक्कीच. मग आता एखादं आपण उदाहरण घेऊ. एखादं आपण झाड घेतलं, त्याला नुसतंच लावलेलं आहे तर ते उगवणार आहेच आहे, परंतु त्याला आपण छान मशागत केली, पाणी घातलं, खत घातलं, तर ते उत्तम पद्धतीनं वाढेल. त्याच्या पानांची तकाकी उत्तम होईल, त्याची फळं आहेत ती सुंदर व्हायला लागतील, त्याची गोडी वेगळी असेल. सो हा सगळा जो फरक पडतो ना, तो त्या मशागतीमुळं, आणि ही मशागत म्हणजेच गर्भसंस्कार. तसं जसं एखादी मूर्ती मूर्तिकार घडवतो, ती मूर्ती साच्यातून बाहेर येते, पण साच्यातून बाहेर आलेल्या मूर्तीला ज्या वेळेला संपूर्ण रंगकाम केलं जातं, त्याच्यावरती दागदागिन्यांचे रंगाचे दागदागिने चढवले जातात, अशा वेळेला ती मूर्ती देखणी होते. मग जन्माला येणारं बाळ जे आहे, तर ते याच पद्धतीनं वेगवेगळे गुणांचे अलंकार घेऊन यावं, आणि ह्या गुणांच्या अलंकाराची त्याच्यावरती आपण उधळण करावी, म्हणून हे गर्भसंस्कार. मग आता गर्भसंस्कारामध्ये नेमका कशाचा समावेश होतो, असं बरेच जण आम्हाला प्रश्न विचारत असतात. मग गर्भसंस्कारामध्ये अगदी आहार विहारापासून ते अगदी मेडिटेशनपर्यंत बऱ्याच गोष्टी समाविष्ट असतात. गर्भसंस्कार जेव्हा आपण पेशंट्सचा आपल्या दवाखान्यामध्ये सांगतो ना, तर त्यावेळेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे सांगणं किंवा काही विशिष्ट क्लासेस हे विशिष्ट वेळेपुरते आहेत, परंतु संस्कार ही गोष्ट जी आहे ना, ती अशी एक तासात दोन तासात अशी करण्याची नाही आहे, ती निरंतर गोष्ट आहे. आणि म्हणून जे तुम्ही शिकताय त्या एक तासामध्ये, ते तुम्ही संपूर्ण 24 तास इम्प्लिमेंट करणं हा भाग महत्त्वाचा राहतो. आता संस्कार म्हणजे काय, ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आयुर्वेदामध्ये संस्काराची व्याख्या संस्कारोही गुणांतराधानमिती उच्चते अशी केलेली आहे. संस्कार म्हणजे काय, तर गुणांतराधान अंतर आधान, म्हणजे काही गोष्टी काढून टाकणं आणि काही गोष्टी स्वीकारणं, ह्याला गुणांतराधान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जसं आपण अगदी साधी गोष्ट म्हणजे रोजच्या व्यवहारातली जर बघितली की कारलं आहे, तर कारलं खूप नुसतं जर खाल्लं तर कडू लागतं, पण आपण त्याला चिरतो, मीठ लावतो, थोडा वेळ ठेवतो, मग पाण्यात घालून ते पिळून काढतो आणि मग भाजी करतो. हे केल्यानंतर त्या भाजीला कडवटपणा येत नाही. सो हा कडवटपणा काढून टाकणं आणि त्याची रुची वाढणं हा जो भाग त्या भाजीसाठी केला जातो, तशाच पद्धतीनं काही वेळेला जे माता पिता आहेत तर त्यांच्यामध्ये काही दोष असतात, मग ते काढून टाकणं आणि गर्भामध्ये उत्तमत्व आणणं, ह्याच्यासाठी जो प्रवास केला जातो ना, तो म्हणजे गर्भसंस्कार. मग सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट गर्भसंस्काराच्या बाबतीमध्ये येते आहार. मग तो आहार कसा असावा, तो षड्रसात्मक असायला पाहिजे, ताजा आणि गरम आहार असला पाहिजे, तो आहार गर्भाशयाला पोषक आहे, गर्भाला पोषक आहे असा असला पाहिजे. तर ह्या सगळ्याचा समावेश या आहाराच्या ॲडवाईसमध्ये असतो. सो शिळक अन्न फक्त चवीला चांगलं आहे म्हणून ते खाणं, किंवा बाहेरचे पदार्थ किंवा उघड्यावरचे पदार्थ खाणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळायला हव्यात. आणि काही विशिष्ट पदार्थ असे असतात की ते विशेष करून गर्भाला पोषक असतात, तर त्या पदार्थांचं सेवन करणं, ह्या सगळा भाग जो येतो ना, जसं कोहळा आहे किंवा काही विशिष्ट अजून कमळ काकडी आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घेणं, त्याच्यामुळं गर्भाचं पोषण उत्तम होईल, म्हणजे वजन चांगलं राहणं, त्याचा रंग चांगला राहणं, ह्या दृष्टीने काही विशिष्ट आहारामध्ये बदल केले जातात. तसंच आहाराच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे व्यायाम. व्यायाम केल्यानंतर काय होतं, तर विभक्त घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. आपल्या शरीराचा बांधा जो आहे तो सुडौल राहायला मदत होत असते व्यायामामुळं. पण व्यायामामुळं एक अजून महत्त्वाची गोष्ट घडत असते, ती म्हणजे काही विशिष्ट व्यायाम आहेत की जे योगासनांसारखे व्यायाम असतात, की त्याने स्ट्रेचिंग चांगलं होत असतं, मसल लवचिक राहत असतात, आणि शिवाय शरीरामधलं ऑक्सिजनेशनचं प्रमाण वाढत असतं, ऑक्सिजनेशन चांगलं होत असतं, आणि म्हणून गर्भाशयाला किंवा गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा उत्तम पद्धतीनं व्हावा, म्हणून काही विशिष्ट व्यायाम करणं हा भागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.
काही व्यायाम ध्यानात्मक योगासनं सांगितलेली आहेत, मग त्याच्यामध्ये वज्रासन आहे किंवा त्याच्या बरोबरीनं पद्मासन आहे, अर्ध पद्मासन आहे किंवा सुखासन आहे, तर ह्या गोष्टी जेव्हा केल्या जातात ना त्यावेळेला मन स्थिर व्हायला मदत होते. त्याच्यानंतर आपण जो आहार घेतलेला आहे त्याचं परिणामन रसापासून ते शुक्रापर्यंत आणि पर्यायानं बाळाला त्याचं पोषण मिळणं हा भाग खूप चांगल्या पद्धतीने घडत असतो. काही व्यायाम जे असतात ना तर त्याच्यामध्ये हे ध्यानात्मक योगासनं जशी सांगितली त्याच्याप्रमाणे काही अशी विशिष्ट योगासनं आहेत की ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग हा भाग जास्त चांगल्या पद्धतीनं होतो. आणि मग त्याच्यामध्ये उत्कटुकासन आहे किंवा तित्तल्यासन आहे, ह्या गोष्टी केल्यामुळं पायाचे जे किंवा विशेष करून थाय मसल्स जे आहेत तर ते लवचिक राहतात आणि नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने मदत होत असते. आणि म्हणून हे व्यायाम करणं विशेष करून गर्भिणी अवस्थेमध्ये महत्त्वाचं. सो ही व्यायाम करून गर्भाला उत्तम पद्धतीने ऑक्सिजनेशन मिळणं ह्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा. तसंच व्यायाम केल्यानंतर भूक चांगली लागते, अन्न चांगलं पचतं, हे त्याचे फायदे आपल्याला मिळतच असतात. व्यायाम आणि योगासनं असा मुद्दा येतो ना त्यावेळेला त्याच्या बरोबरीनं प्राणायाम ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची. प्राणायाम करत असताना काही विशिष्ट प्राणायाम जसं अनुलोम विलोम, शीतली, सितकारी ह्या गोष्टी विशेष करून गर्भिणी अवस्थेमध्ये खूप महत्त्वाच्या राहतात. मनाची जी दोलायमान अवस्था असते त्याला स्थैर्य आणण्यासाठी म्हणून किंवा विशिष्ट हार्मोनल चेंजेस होत असतात मग चिडचिड होत असते ते कमी व्हावं म्हणून हे प्राणायाम खूप महत्त्वाचे आहे. आणि तसंच आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजनेशन चांगलं झाल्यामुळं प्राणायामांमुळं गर्भावरतीसुद्धा खूप चांगला परिणाम येत असतो. तसंच आपली स्वतःची समजा पित्त प्रकृती आहे किंवा आपला स्वभाव चिडचिड आहे पण आपलं बाळ चिडचिड होऊ नये असं जर वाटत असेल ना तरी या प्राणायामांचा खूप चांगला परिणाम होतो असं दिसतं. सो हे प्राणायाम हा भाग त्याच्यातला महत्त्वाचा. आणि त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान करणं. ज्या वेळेला आपण ध्यान करतो तर वेगवेगळ्या पद्धतीनं ध्यान केलं जालं, जसं बिंदू ध्यान आहे, ज्योतीवरती ध्यान केलं जातं किंवा डोळे मिटून अंतर्मग्न म्हणजे आपली दृष्टी आतमध्ये वळवून काही विशिष्ट पद्धतीनं ध्यान केलं जातं. या ध्यानाचा उपयोग असा होतो की आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारत असतं, आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स किंवा हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला मदत होत असते आणि ध्यान केल्यानंतर आपण आपल्या अंतर्नेत्रांनी जी बाळाची वाढ, हालचाल किंवा त्याचं जे असणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फील करू शकतो. आणि हे ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो ती गोष्ट ह्या ध्यानामध्ये घडत असते आणि म्हणून हे ध्यान महत्त्वाचं. सो आहार, व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान ह्या सगळ्याच गोष्टी ह्या संपूर्ण 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या वेळेला आपण गर्भसंस्काराचा विषय घेतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या राहतात. आणि त्याच्याच बरोबरीनं अजून एक भाग महत्त्वाचा येतो तो म्हणजे पंचकर्म संस्कार. आता आपल्या भारतीय परंपरेमध्ये काही 16 संस्कार म्हणून रिच्युअल्समध्ये सांगितलेले आहेत. सर गर्भिणी अवस्था असताना किंवा गर्भधारणा होण्याच्या आधीसुद्धा ऋतुशांत म्हणून एक संस्कार सांगितलेला आहे. त्याच्याच बरोबरीनं अष्टांगुळ किंवा आठांगुळ हा एक संस्कार सांगितलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही विशिष्ट वनस्पतींचे रस घालून काढून नाकामध्ये घातले जातात ह्या विशिष्ट संस्काराच्या एका प्रोसेसमध्ये म्हणून, सो त्यालाच आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये नस्य असं म्हटलेलं आहे. तर काही विशिष्ट औषधांचं नस्य केल्यानंतर बाळ जे आहे त्याच्यामध्ये बलवान होणं, वीर्यवान होणं, त्याचा वर्ण चांगला होणं अशा गोष्टींचा उपयोग होत असतो. आणि त्याच्याच बरोबरीनं दुसरा पंचकर्म संस्कार तो म्हणजे बस्ती. बस्ती 8व्या महिन्यामध्ये आणि विशेष करून 9व्या महिन्यामध्ये असे 2 पद्धतीने दिले जातात. 8व्या महिन्यातला जो बस्ती असतो तो विशेष करून बाळाची वाढ उत्तम व्हावी, ओज बाळाचं वाढावं ह्या दृष्टीने मधुरादिगणाचे बस्ती दिले जातात की जे क्षीरपाक बस्ती असतात. आणि त्याच्याच बरोबरीनं 9व्या महिन्यामध्ये जो विशेष करून बस्ती दिला जातो तो सुखप्रसव व्हावा किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी किंवा त्याचं प्रमाण वाढावं ह्या दृष्टीने काही विशिष्ट बस्ती दिले जातात. सो 9वा महिना लागल्यानंतर सस्नेह निरूह पद्धतीचे किंवा अनुवासन किंवा मात्रा बस्ती ह्या पद्धतीचे हे बस्ती दिले जातात. आणि मात्रा बस्तीचा परिणाम म्हणून वाताची गती प्राकृत राहते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत होत असते. तसंच काही वेळेला जेव्हा डेट होऊन जाते पण कळा येत नाही अशा वेळेला काही विशिष्ट बस्ती सांगितलेत की जे सस्नेह निरूह पद्धतीचे असतात आणि त्याच्यामुळं कळा याव्यात या दृष्टीने सुद्धा या बस्तींचा उपयोग होत असतो. सो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून गर्भसंस्कार असं जेव्हा आपण म्हणतो ना तर त्यावेळेला आहाराचा, व्यायामाचा, त्याच्याच बरोबरीनं प्राणायाम, मेडिटेशन आणि पंचकर्म ह्या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये असतो. आणि त्याचा उपयोग बहुत करून स्त्रियांनी करून घ्यावा आणि उत्तम आणि गोंडस असं बाळ निर्माण व्हावं. आणि त्याच्याच बरोबरीनं तेवढ्याच पद्धतीनं ते हुशार असलं पाहिजे जसं त्याच्यामध्ये सांगितलं की बलवीर्य, पौरुष, आयुष
त्याच्यामध्ये लॉन्जिव्हिटी असली पाहिजे, धैर्यवान असलं पाहिजे आणि मोठं झाल्यानंतर एक कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व त्या बाळाचं तयार व्हावं. अशा दृष्टीने आपण जेव्हा बाळाचा विचार करतो तेव्हा या गर्भसंस्काराचा उपयोग निश्चितच आपल्याला होत असतो. आणि म्हणूनच ह्या गर्भसंस्कारांचा उपयोग करून आपण आपलं बाळ सुदृढ आणि निरोगी व्हावं या दृष्टीने प्रयत्न जरूर करावेत. नमस्कार.